नक्कीच आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे, तो ठामपणे आहे. महत्वाची गोष्ट हीच आहे की मी बघत होतो आता काही ठिकाणी की दुसऱ्या गटाला वगैरे दिलासा वगैरे, गद्दारांना दिलासा. दिलासा नाही, युक्तिवादाचं कोर्ट बदललेलं आहे. जे सुप्रीम कोर्टात होतं, उच्च सन्माननीय सुप्रीम कोर्टात होतं, ते आता इलेक्शन कमिशनमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, तिथे युक्तिवाद सुरू राहील आणि जे काही होत आहे ते जनतेच्या समोर होत आहे. आपली देशातली जनता, जगातले सगळे लोक बघत आहेत आणि हा जो काही युक्तिवाद आहे तो नुसतं शिवसेनेसाठी महत्वाचा नाही, तर आपल्या देशातल्या लोकशाहीसाठी आणि संविधानासाठी महत्वाचं राहील. ठाकरे का बयान आया है कि शिंदे गट को जो है इसमें राहत नहीं मिली है. अभी फिर किसको राहत मिली? उनको मिली जब उन्होंने मांग की थी कि ये जो मैटर है, ये जो इश्यू है, वो निवडणूक इलेक्शन कमीशन को ना भेजे, इसके ऊपर स्टे दे. लेकिन सुप्रीम कोर्ट ने उनको नहीं सुना, उनको नकारा है. इसका मतलब साफ है और इसीलिए हम लोगों ने सुप्रीम कोर्ट का, हम लोग कोर्ट का सम्मान करने वाले लोग हैं, हम गैर कानूनी काम करने वाले लोग नहीं हैं. इसीलिए तो ये राज्य की जनता हमारे पास जुड़ गई है. इसलिए आज मैं फिर एक बार सुप्रीम कोर्ट के जो उन्होंने निर्णय लिया है उसका मैं स्वागत करता हूँ. आज भी जीत होगी बाकी दूसरे मामलों में? ये पहला टप्पा है, आगे आगे जैसे होगा तो आपको पता चलेगा. लेकिन हमारी सरकार जो है सर्व सामान्य लोगों को न्याय देने वाली सरकार है और इसलिए सब लोग हमारे साथ जुड़ रहे हैं. धन्यवाद, थैंक यू. या व्हिडिओवर तुमची ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा. राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा. तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. राजकारणासह सर्व प्रकारच्या बातम्या सविस्तर वाचण्यासाठी लोकमत.com या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.